गंगापूर शहरात कोरोना काळानंतर पहिल्यांदाच शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी पोळ्याचा सण शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाला सजवून ठिकठिकाणी शुक्रवार रोजी गावच्या वेशीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आल्या. गंगापूर तालुक्यासह विविध गावात पोळ्याचा सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाला सजवून ठिकठिकाणी गावच्या वेशीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. तालुक्यात गेल्या 4 वर्षांपासून शेतकरी दुष्काळी परिस्थितीशी सामना करीत असला तरी 2 वर्षांपासून पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांमध्ये यंदा उत्साह दिसून आला. खरीपाच्या पेरणीनंतर समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मूग, सोयाबीन, कापूस आदी पिके बहरली तर अनेक भागात पावसाचे पाणी शेतात साचल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानही झाले आहे. कोरोनानंतर पोळा हा सण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. परिस्थिती तंगीची असली तरीही शेतकऱ्यांनी बैलपोळा सण साजरा केला. बैलांची खांदे मळणी, यानंतर पोळा आणि तिसऱ्या दिवशी पाडवा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी विविध ठिकाणी बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या सर्जा राजाला शेतकऱ्यांनी सजवून त्यांची मनोभावी पूजा करीत मिरवणूक काढली आणि महिलांनी त्याचे औक्षण केले. विजय बनसोड, AIN न्यूज, गंगापूर.